दिनेश दिसतो माझा हात सगळ्यांचं येणार दादा तो काही नाही सांभाळून घ्या जरा तुम्ही पण जितना रखत ना ठीक आहे बातोबात अंदर होते प्राप्त्यर्थम श्री परमेश्वर श्री परमेश्वर प्रीत्यर्थम पार्थिव सिद्धिविनायक सिद्धिविनायक महागणपती देवता कृपा आशीर्वाद प्राप्त्यर्थम ठीक आहे देवताराधनादित कलंकर्म दृशेत सत्रादौ निर्विघ्नता सिद्धार्थं महागणपति स्मरणादित कलंकर्म दृशेत एकदं दोषुर्भगं नवगजं भक्तरंजसरजं पाशां कुचधरं देवो धाय सिद्धे विनायकं महागणपतये नमः गणपति अपन करो नमः महागणपतये नमः निर्विघ्नं వినాయకం గురు భను బ్రహ్మ విష్ణుమేశ్వరాణ సరస్వతి ప్రణమ్యాతో సర్వకార్యా సిద్ధయేతో తభీప్సితార సిద్ధార్థం ముజిరే సరాధరై హేదురో విగ్రహస్ సమయ గణాధిపతే నమః సర్వేశ్వారార్థకారి సుందరే శ్రీ భువనేశ్వరాః దేవాదిశం బ్రహ్మే జాన జనార్దనాః పార్థివ సిద్ధి వినాయక మహాగణపతి సంగారోహ పరివారాది యోదామి మహాధ్యాయామి ఏకటం దాశుర్పగం నోగజవత్రం జసవజం పాశాంకుశ ధరం దేవం ధ్యాయ సిద్ధి వినాయకం గణపతి అప్పంత మనమధ్య స్మరణ కరైతం మంగళ కార్యక్రమం ऊर्वशः महागणपतये नमः कालोद्भवत्राणि पुष्पाणि अङ्कुराणि च सुवर्णपुषकं व्यवहारिकपुष्पाणि समर्पयामि ऊर्वशः पार्थिवसिद्धिविनायक महागणपत्यादि साङ्गाजः परिवारादि देवताभ्यो नमः दण्डाक्षरपुष्पम् हेलो अभी ठीक है हाथ किसका आ रहा है दादा बड़ा हाथ पीछे लग रहा हाथ ले रहा तीन मैडम थोड़ा हाथ पीछे रखना ना हाथ घेना पुढे ये ना मारे डोक्यावर ठेव कॅमेरा हे मारू नको रे माझ्यामध्ये नाही चलेगा तू तिथे बसलाय तेच नाही चालत आहे लोकमत आहे ना लोकमत मंगलमूर्ती जय देव जय मंगलमूर्ति दर्शन मात्रे मन कामो
पीतांबर परिवर बंधन सरळ सूर्ण वग्रह कुंड त्रिनयनाथ संघर्षी पावावे निर्वाणी रक्षा हे सरोवर वंदना जय जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ण जय देव जय देव घाली मनोकांगण मधीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगनानंद पूजन भावे वायन मने राम त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधु सखा त्वमेव त्वमेव विद्यादंड त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव कायेन वाचा मनसेन्द्रिय वा हृदयः पुनः वा प्रकृति सदा करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि अर्चनं कृत्वा रामनारायणं कृष्णामूलं वासुदेवं श्रीराम माधवं गोपिकावल्लभं नारायणं मोबाइल लेक्चर फोन आफ्नो हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे मंगलमूर्ति गणपति बाप्पा सर्वदा कारणी देह माझा पडावा उभे शून गो गुणवंता रघुनायका मा गणेश आता जय जय रघुवीर सगळ्यांनी तुला घ्या मंगलमूर्ती निमित्ताने मराठी सिनेसृष्टीमध्ये पदार्पण भूषण प्रधान संजय मोने सर शुभांगी गोखले मॅम सुषमा देशपांडे मॅम डॉक्टर शरद भुताडिया सर परी तेलंग आशिष पाथोडे रुपेश बने राजसी भावे काय मी नावांची यादी वाचतच होते हे सगळे कलाकार आपल्याला पाहायला मिळणार आहेत ही खर तर मेजवानी आहे या सिनेमाच्या निमित्ताने सो या सगळ्या कलाकारांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सुरुवात कुठून कशी करू केवढे कलाकार आहेत हे आणि ह्या सगळ्यांना बघण्याचा एक वेगळा आनंद आहे आणि आत्ता असं पाहायलाही मला खूप छान वाटते थँक्यू सो मच नवज्योत सर ही कलाकार मंडळी तुम्ही एकत्र आणलीत या सिनेमाच्या वतीने अश्विनी मॅम आपल्यापासून सुरुवात करते अहिल्या ही भूमिका करतानाचा सगळा अनुभव आणि मुळात तुमच्या काही बाप्पांच्या आठवणी जाग्या झाल्या का हो नक्कीच कारण आपल्या लहानपणी जे गणपती उत्सव आपण साजरा केलेला असतो कोणाच्या दुर्बांची जोडी पहिली बांधून होतीये इथपासून ते चंदन कोण उगाळणार आहे आणि नैवेद्य दाखवून आपण खातो आहे कधी हे सगळं आणि मला आठवत आहे की माझे वडील खूप गोष्टी सांगायचे तर एक माझ्या आजीच्या घरी एक बाजलं होतं खूप मोठं बाजलं होतं त्याच्यावर आम्ही सगळी ऑलमोस्ट 9 जण आणि माझे बाबा अशी एकच गोष्ट गणपतीचे 4-5 दिवस तीच गोष्ट पोंगाराम हत्तीची सांगत असे ही अशा अनेक आठवणी आहेत आणि या चित्रपटात काम करताना खूप मला मजा आली कारण ज्यांच्याबरोबर आधी कामं केलेली आहेत ते सगळे कलाकार आणि नवीन पिढीतले हे कलाकार आणि निकिता सुद्धा या सर्वांबरोबर काम करताना एक वेगळी ऊर्जा मिळाली आणि खूप आनंददायी अनुभव होता माझ्याकरता ही नवज्योत बांदिवडेकर बद्दलची हा चित्रपट घडला तो घडवला त्यांनी आणि पहिल्यांदा जेव्हा आमची भेट झाली तेव्हा मला संदीपचा फोन आला होता
संदीप कुठे माहीत नाही की निर्माते आहेत दिग्दर्शक नवज्योत आहे आणि त्यांनी भेटायला बोलवलं आहे. म्हटलं मी नाही भेटायला सर, त्यांना सांग माझ्याकडे यायला. तो असा झाला, तो फापलला थोडा. त्याच्यानंतर मग मला फोन आला नवज्योतकडनं की आम्ही येतो आहे आणि ऑफिसला आलं आणि नरेशन दिलं मला. ठीक आहे, एक चित्रपट करायचा आणि अश्विनी होती आणि एक चित्रपट करायचा, चांगला चित्रपट वाईट चित्रपट हे तेव्हा काहीही कल्पना नव्हती. परंतु एक चांगला चित्रपट समोर आलेला आहे, तो सोडायचा नाही, करायचा आहे. ह्याच्यामध्ये आय एम प्लेईंग हिज फादर. पहिल्यांदाच माझ्यासाठी हा अनुभव आहे की मी कोणाचा तरी बाप करतोय चित्रपटात. पण आय सेड ओके लेट्स डू इट. पण त्यानंतर जसा हा चित्रपट पुढे केला आणि केरळामधलं पहिलं शेड्यूल झालं तेव्हा या मुलाबद्दलच म्हणेन मी, कारण हा छोटा आहे. यांनी ज्या आत्मीयतेने आणि ज्या डिसिप्लिननी काम केलेलं आहे आणि म्हणजे आय रिअली फील एक्स्ट्रीमली प्राऊड टू बी अ पार्ट ऑफ दिस फिल्म नाव ॲज मच ॲज आय वॉज फिलिंग बिफोर. पण आत्ता असं वाटतं की ह्या नवज्योत बांदिवडेकर इज अ रिअली गुड डिरेक्टर इन मेकिंग फॉर दिस इंडस्ट्री फॉर द कमिंग मराठी अँड फ्युचर हिंदी फिल्म. वेगवेगळ्या अपडाऊन्स मधूनच सिनेमा तयार होतो आणि मला वाटतं की त्यापेक्षा रिझल्ट आमच्यासाठी महत्वाचा आहे. आणि याच नोटवर मी पुढे वळते. निकिता, तुझ्यासाठी हा सिनेमा पहिलाच मराठी सिनेमा आहे, सो हा एक्सपिरियन्स कसा होता, म्हणजे फ्रॉम लँग्वेज टू बाकी सगळ्याच गोष्टी? लँग्वेज तो मैं ये कहूंगी कि मेरे जितने लोग यहाँ पर खड़े हैं, जितने लोग सामने बैठे हैं जो इस फिल्म का हिस्सा है, वो सब मेरे टीचर थे. सबने कोशिश की है मुझे बहुत सिखाने की. वो मेरी मैं थोड़ी स्लो हूँ लैंग्वेज सीखने में, लेकिन जो मेरा अनुभव रहा है यहाँ पर सबके साथ काम करने का, ये एक ऐसी फिल्म है. ऐसा नहीं कि हमने फिल्में पहले नहीं की हैं, हम सब ने यहाँ पर फिल्में पहले की हैं, लेकिन मुझे नहीं लगता कि ऐसी फिल्म का कोई भी हिस्सा आज तक बना है जहाँ पर आपको एक घर वाली फीलिंग आए. मेरे हिसाब से जैसे गौरी जी ने भी कहा पहले स्टेज पर, जितनी पॉजिटिविटी इस फिल्म में रही है, मुझे कभी भी एक पल के लिए ऐसे नहीं लगा कि मैं मराठी नहीं हूँ और शायद मुझे ये भाषा मैं सीख रही हूँ, मुझे ठीक से नहीं आती है. मुझे हर हमेशा यहाँ पर एक अपनेपन का अपनेपन की फीलिंग सबने दी है. तो मेरे लिए बहुत बहुत एक खूबसूरत सा समय निकला है ये फिल्म पर काम करने का. और जिस पॉजिटिविटी के साथ हमने ये फिल्म बनाई है, उम्मीद है कि वैसे ही ये सारे दर्शकों में ली जाए. नक्कीच, मला वाटतं आपल्याकडे हा आपलेपणा असतोच की आणि खास करून गणेशोत्सव म्हटल्यावर तर असायलाच पाहिजे, राईट भूषण? मला वाटतं तुझ्यासाठी पण हा एक अनोखा आणि वेगळा अनुभव असणार आहे, कारण आत्तापर्यंतच्या सिनेमापेक्षा हा थोडा वेगळा सिनेमा आहे. नक्कीच, कारण फॅमिली ड्रामा असा सिनेमा खूप वर्षांनी येतो असं मला वाटतं. ऑनेस्टली एक सहकुटुंब, अख्खं कुटुंब स्क्रीनवरती पण दिसणार आहे आणि तसंच तुमच्या कुटुंबाबरोबर जाऊन तुम्ही चित्रपट बघू शकता असा चित्रपट ठरणार आहे. आणि नशिबवान समजतो मी स्वतःला, कारण काय इतकी उत्कृष्ट सगळे सहकलाकार सोबत होते, त्यामुळे किती एनरिचिंग एक्सपिरियन्स असेल हे तर कोणालाही कळेलच. पण त्यातून इतका चांगला चित्रपट, म्हणजे मगाशी नवज्योत म्हणाला तसा, खरंच त्यांनी नुसतंच बोलायला म्हणून नाही, त्यांनी ज्या प्रकारे एफर्ट्स घेतलेत, एक मोठा चित्रपट म्हणून बनवायचा असा नाही, पण त्या चित्रपटासाठी जी काय गरज लागणार आहे ते सगळं काही पुरवलंय. म्हणजे इतकं की इतकं प्रोफेशनली गोष्टी घडल्यात. आमचं एक टेबल रीड सुरुवातीला जे झालं होतं ते सुद्धा इतकं व्यवस्थित, त्यामुळे डे वन पासून, आणि डे वनची सुरुवात सुद्धा बाप्पाच्याच आशीर्वादाने झाली होती. सिद्धिविनायकाला आम्ही गेलो होतो आणि त्यानंतर आज सुद्धा टीजर लॉन्चची पण सुरुवात त्याचेनी केली आहे. तर अख्खा हा एक्सपिरियन्स जो आहे तो इतका एनरिचिंग आहे आणि फायनली चित्रपट आता रिलीज होतोय, आम्ही सगळेच आतुरतेने वाट बघत होतो. तर बाप्पा नक्कीच, घरात गणपती नक्कीच सप्टेंबरमध्ये येतात, पण घरात गणपती 26 जुलैला येतात. मी विनंती करते की सिनेमाचे निर्माते त्यांनी सुद्धा या फोटोसाठी प्लीज जॉईन करावं. हळूहळू हे कुटुंब वाढत जात आहे, जागा छोटी असली